नाशिकच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावा असा क्षण म्हणजे महाराष्ट्राचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरतेच्या स्वारीवर निघाले होते तेव्हा त्र्यंबकेश्वर येथे मुक्कामी थांबले होते. महाराजांचे पावन पदस्पर्श त्र्यंबकेश्वरला लाभले आणि या घटनेला तब्बल 318 वर्ष होत आहेत. महाराजांनी त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात अभिषेक केला. अभिषेक करणारे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्यास पाहिल्या स्कूलचे पालक यांचे पूर्वज पुरोहित धेडगे यांनी केलं. प्रणम्य धेडगे यांचे पूर्वज यांनी हा अभिषेक केला. ही पण अभिमानाची गोष्ट आहे. महाराज 1 जानेवारी 1664 रोजी सुरतकडे निघाले जव्हारच्या. चला तर मग बघूया छत्रपती शिवरायांना समर्पित रक्त ससळणारा एक डान्स परफॉर्मन्स. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. शिव तुझे नाम है संकट हारे, नीत विनीत मी शिव भाषी.